यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयावर वन हक्क दावेच्या प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुरी तालुक्यातील वन हक्के दावे बाबतच्या प्रमुख मागण्यांबाबत दिनांक 28 एप्रिल रोजी राहुरी तहसील कार्यालयाची तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी यांची कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित विषयावर सकारात्मक चर्चा करून 2 मे पासून बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याबाबतचं लेखी निवेदन देण्यात आलं होतं। त्यानुसार हे धरणे आंदोलन सुरू आहे। त्यांनी दिलेल्या निवेदनातील प्रमुख मागण्या अशा आहेत की 15/7/2020 रोजी ग्रामपंचायत कार्यालय चिंचाळे यांनी दिलेल्या लेखी अर्जावर तहसील कार्यालयाने कोणती कारवाई केली आहे। नामदेव रामा जाधव राहणार चिंचाळे यांना वन विभागाने वन हक्क दावा पात्र करून जमीन दिली आहे। या नावाच्या व्यक्तीची चौकशी करून कारवाई करण्याबाबत 1 जानेवारी 2008 ते 31 डिसेंबर 2022 या 19 वर्षांमध्ये वन हक्क दाव्यांचे अर्ज सादर केलेल्यांची पात्र आणि अपात्र नावांची यादीची छायांकित साक्षांकित प्रतीची माहिती मिळावी, तसेच देवराम नामदेव जाधव यांना वन हक्क कायद्याअंतर्गत तात्काळ जमीन मंजूर करून द्यावी, आदिवासी कुटुंबाला न्याय द्यावा, नामदेव रामा जाधव या नावाची व्यक्ती चिंचाळा गावातच नसेल तर त्यांना पात्र केलेली जमीन अपात्र करावी, देवराम नामदेव जाधव यांच्याकडील सर्व पुराव्यांची दखल घेऊन त्यांना तात्काळ ती जमीन देण्यात यावी, त्या नावाची व्यक्ती गावातच नसेल तर वन विभागाने आणि महसूल विभागाने वन हक्क दावा मंजूर करूनही आजपर्यंत चौकशी केली नाही म्हणून अशा पाठीशी घालणाऱ्या प्रशासकीय वन विभाग आणि महसूल कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून संविधानिक मार्गाने त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, तसंच राहुरी तालुक्यातील वन हक्क कायद्यानुसार दाखल अपील दावे नवीन दावे यांच्यावर कारवाई जलद गतीने करण्यात याव्या या प्रमुख मागण्यांसह हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते डॉ जालिंदर घिगे, जिल्हा मार्गदर्शक बाळासाहेब जाधव, महिला जिल्हाध्यक्ष छायाताई दुशिंग, तालुका अध्यक्ष संतोषभाऊ चोळके, तालुका महासचिव संदीप कोकाटे, राहुरी तालुका उपाध्यक्ष गणेश पवार, राहुरीचे शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे, सामाजिक आणि वंचित आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। राहुरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन सुरू केलं आहे जाधव कुटुंबासोबत। वन हक्क दावे व जाधव कुटुंबावरती जो काही अन्याय झालेला आहे या अन्यायाच्या विरोधामध्ये व एकूण 7 प्रमुख मागण्यासंदर्भात हे आंदोलन सुरू आहे। मुद्दा आहे की जे वन हक्क दावे आहेत 2006 ते 2022 जे दाखल झाले आणि 78-72 सालामध्ये जे काही वन हक्क दावे सरकारने मंजूर केल्या मागण्या या संदर्भात हे आंदोलन सुरू आहे। तरी तहसील कार्यालय राहुरी यांनी काल आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली की आम्ही त्यांनी काही लेखी पण दिला परंतु लेखीमध्ये समाधान झालं नाही म्हणून आपण लेखी स्वीकारलं नाही आणि तहसीलदार साहेबांसोबत सकारात्मक चर्चा केली। हे आंदोलन वन विभागासोबत आहे। तरी वन विभागासोबत आणि आपल्यासोबत आणि आंदोलनकर्ते वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आपण सकारात्मक बैठक करावी तेव्हा हे आंदोलन आम्ही निर्णय घेऊ चालू ठेवायचं का बंद करायचं। तरी तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आज दुसऱ्या दिवशी तुमची आम्ही बैठक लावू आणि त्या बैठकीची आम्ही वाट पाहत आहोत। तरी आज हे धरणे आंदोलन सुरू आहे आणि सुरू राहील। तर या धरणे आंदोलनामध्ये वंचित आघाडीचे मार्गदर्शक उपाध्यक्ष युवाचा जिल्हाध्यक्ष छायाताई दुशिक पिंटूनाना साळवे शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव गणेश पवार आणि इतर सर्व जाधव कुटुंबाने आम्ही सर्व आणि इतर सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी काल भेटी दिल्या इतर संघटनांनी पाठिंबा दिला या सर्वांचं वंचित आघाडी आभार व्यक्त करते आणि धरणे आंदोलन सुरू राहील असं जाहीर करते। धन्यवाद। आपल्या कुटुंबासह आणि नातेवाईकांसोबत देवराम जाधव, यशोदा जाधव, अनिता जाधव, सुरेश जाधव, बुधा जाधव, सोमनाथ जाधव, तुळशीराम मध्ये कचरू कातोरे हे बेमुदत धरणे आंदोलनास तहसील कार्यालय राहुरी या ठिकाणी बसले आहेत। जोपर्यंत प्रमुख मागण्यांचं समाधानकारकरित्या प्रशासन उत्तर देत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहील असे जाधव आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आलं आहे। न्यूज सुपरवन साठी वृत्त संकलन विभाग राहुरी।